जय सद्गुरु मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? तर मी पण मस्त आहे. नेचर ब्लॉग रेसिपीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. तर मी आज बनवणार आहे डिंगऱ्यांची भाजी. तर ह्या डिंगऱ्या आहेत आणि ह्या चवळीच्या शेंगांप्रमाणे दिसतात बघा, आणि ह्या लवचिक आहेत अशा, आणि चवळीच्या प्रमाणातच म्हणजे ज्या शेंगा असतात तशाच, पण ह्या ना पोकळ असतात अशा मधी. हे पहा, असं एकदम पाणीदार म्हणजे पाणी निघतं त्यातनं, अशा ह्या शेंगा आहेत. तर ह्या चवळीच्या शेंगांप्रमाणेच आपल्याला ह्या शेंगा अशा खुडून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता इथे अशा पद्धतीने मी हे शेंगा खुडून घेतलेल्या आहेत. आणि आता ह्या शेंगा कशा बनवायच्या आपण बघूया. इथे मी गरम पाणी ठेवलेलं आहे, गरम पाणी ठेवलं आहे, आणि गरम पाणीमध्ये 1.5 ग्लास पाणी घातलं आहे. आणि ह्या शेंगा आता आपल्याला ज्या डिंगऱ्या आहेत त्या अशा घालून घ्यायच्या आहेत, आणि 2 मिनटं हे आपण अशा वाफून घ्यायच्या आहेत पाण्यामध्ये. झाकण न ठेवता इथे या थोडं 2 मिनटं, कारण लगेच शिजून जातात ते. आणि त्याच्यामध्ये मी आता थोडंसं मीठ घातलेलं आहे. मैत्रिणींनो, शेंगा शिजायला अजिबात वेळ लागत नाही 2 मिनटामध्ये. तुम्ही अशाही परतून घेतल्यात तरी चालतील. आम्ही जास्त बनवत नाही त्या, कधी मधीच बनवतो. आमच्या घरात जास्त सासूबाईंना मलाच आवडतात. आता ही भाजी कशी बनवायची यासाठी लसूण घेतलेला इथं मी. जास्त काही साहित्य लागत नाही, आणि जो लाल मसाला असतो त्याच्यापैकी हा जाडा मसाला, याला आम्ही लसणाची मिरची अशी म्हणतो. तर ही खूप झणझणत आहे, मी फक्त थोडीशीच घातलेली आहे. आणि लसूण आणि ही जी मिरची आहे ती अशी कांडून घेणार आहे मी कलबत्यात जाडसर. आम्ही इथं लसणाची मिरची अशी म्हणतो त्याला. आणि आपलं लाल तिखट बारीक असतं, ही जाडी असते. आता हे त्याच कढईमध्ये मी इथं तेल घातलं आहे. तेल आपलं गरम झालं का मगच आपल्याला जिरं घालायचं आहे, आणि जी लसणाची मिरची काढलेली होती आपण ती घालायची आहे. तुम्हाला जर कांदा लागत असेल तर तुम्ही कांदाही घालू शकता. आता ह्या बघा, ज्या शेंगा आहेत म्हणजे डिंगऱ्या आहेत त्यांचं मी असं पाणी काढून घेतलेलं आहे. पोकळ असतात त्याच्यामुळं पाणी खूप निघालं आहे. आणि आता पाणी काढून झाल्यावर ह्या तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता तुम्ही पाहू शकता इथे मस्त तेलामध्ये असे परतून घ्यायचं आहे. हे शेंगांना काहीच टाईम लागत नाही, डब्यासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता. पण तुमच्याकडे ह्या शेंगा मिळतात का मला सांगा, आणि त्यांना काय म्हणतात तुमच्याकडं हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर इकडे डिंगरे असं म्हणतात, दुसरं काय नाव मला माहीत नाही. आणि इथे धनापूड, थोडी हळद आणि थोडंसं काश्मीरी लाल टाकलेलं आहे, म्हणजे आपल्या भाजीला छान कलर येईल. आता ही डिंगऱ्यांची जी भाजी आहे ती तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते पण मला सांगा, आणि कशी एकदम भन्नाट लागते ही भाजी अशा पद्धतीने बनवली तर. सोपी आणि साधी पटकन होणारी रेसिपी आहे ही. आणि आता इथे मी थोडं मीठ घातले, कसं पहिले पण मी मीठ घातलेलं होतं आणि आत्ता पण थोडं मीठ घातलेलं आहे. आता आपण परतून घेऊया थोडा वेळ. असं छान परतून घेतलं का, इथे गॅस आपल्याला फुलच ठेवायचा आहे. ही भाजी थोडीशी कढईला लागली का मग खूप छान लागते खायला, म्हणून गॅस आपण फुलच ठेवूया, कारण शिजायला काही वेळ लागणार नाही. ती पूर्ण शिजलेली आहेत शेंगा वगैरे. आता इथे 4-5 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे. शेंगदाण्याचा कूट घातला का मग खूप छान येते चव भाजीला. आणि आता आपण अशी भाजी हलवून घेऊया सर्वीकडनं. तर तुम्ही पाहू शकता इथे शेंगदाण्याचं कूट, आणि आता आपण घालणार आहोत कोथिंबीर. कोथिंबीर घालून इथे मस्तपैकी आता 1 मिनटं मी झाकण ठेवणार आहे, पण गॅस आपल्याला फुलच ठेवायचा आहे. तर 1 मिनटानंतर मी इथे झाकण काढलं आहे, आणि बघा आपले शेंगा किती मस्त झालेले आहेत. मस्त भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबर पण खूप छान लागणार आहे ही भाजी. 1 नंबर मस्त झाली.
आपली भाजी झालेली आहे तयार। मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा आणि हा नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बाय बाय मैत्रिणींनो, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त का, काळजी घ्या। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।